स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छ सागर सुरक्षित सागर या नावाने नागरिकांच्या नेतृत्वाखालची सामूहिक कृतीद्वारे सागरी आरोग्य सुधारण्यासाठीची मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये जुहू बीच, मुंबई, गिरगाव चौपाटी, रत्नागिरीतील मांडवी, मालगुंड, रायगडमधील मुरुड, चिखले या समुद्र किनाऱ्यांवर आज हे अभियान राबवण्यात येत आहे. सहभागी होणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या असलेली आणि सर्वात जास्त काळ चालणारी ही अशा प्रकारची जगातील पहिली किनारपट्टी स्वच्छता मोहीम आहे. आपले सागरी जीवन प्लास्टिकच्या वापरामुळे कसे उद्ध्वस्त होत आहे याबद्दल जनजागृती करणे, जनमानसाच्या वर्तणुकीत योग्य बदल करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. आज स्वच्छ सागर सुरक्षित सागर असा उपक्रम आहे आणि सागराची किनारपट्टीची स्वच्छता हा नेहमीच महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. कोकणामध्ये 750 किलोमीटरच्या वर सागर आहे आणि लोकसहभागामधलंच हे होऊ शकतं. आज या निमित्ताने रत्नागिरीकर आणि विद्यार्थ्यापासून थोरापर्यंत हजारो नागरिक आज या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सागराची स्वच्छता मोहीम करण्याकरता या ठिकाणी जमले. उत्स्फूर्तेने इथं जवळजवळ 90 शाळा, सगळे सामाजिक संस्था, सागरी किनारा मंच, सगळे प्रशासनातले जिल्हा परिषद असो, महसूल असो, पोलीस असो, सगळ्या प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, पर्यटन संस्था आणि सर्व मांडवी आणि रत्नागिरी शहरातले नागरिक आणि संघटना इथं उत्साहाने आणि स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला. आणि आजचा हा जो स्वच्छता संदेश आहे की ही स्वच्छता आपलं जे एक्सटेंडेड हाऊस असतं, म्हणजे घराच्या बाहेर घर आहे, ते घर जर आपण स्वच्छ ठेवलं तर आपलं आरोग्य, आपलं हॅपीनेस इंडेक्स, आपले जो एक उल्हास असतो, एक प्रगती असते, त्याच्या दृष्टीने आपण ही वाटचाल करत आहोत. आणि ह्याचा मेन उद्देश जो एकल प्लॅस्टिक आहे, ज्यामध्ये कप असेल, प्लॅस्टिकची बॅग असेल, थर्माकॉलचा कप असेल किंवा इतर सॅचेट्स असतील जे शॅम्पूमध्ये असतात किंवा जे मायक्रो प्लॅस्टिक ज्या पदार्थांमध्ये यूज केलं असतं, जसं फेस वॉश असेल, त्याच्या वापरावर आम्ही स्वतंत्र म्हणजे कमीत कमी वापर करू असा सगळ्यांनी संकल्प केलेला आहे. आणि प्लॅस्टिकची पिशवी आम्ही आणि जे प्रतिबंधित प्लॅस्टिकचे आयटम्स आहेत, थर्माकॉलचे आयटम्स आहेत, त्याचा आम्ही वापर करणार नाही असं सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व संस्थांनी, सर्व नागरिकांनी इथे शपथ घेतली आहे आणि आज त्यांच्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि ही मोहीम शाश्वत राहण्यासाठी, हा लोकसहभाग शाश्वत राहण्यासाठी सगळ्यांनी एक मेहनत घेण्याचा आता सुरुवात केलेली आहे. आणि अशा ज्या स्वच्छता मोहिमा आहेत त्या वारंवार रत्नागिरीवासी घेतील असं मला अपेक्षा आहे. आणि एक स्वच्छतेचा संदेश, एक आरोग्याचा संदेश याद्वारे आपण देऊन जीवो जीवोश्च जीवनम जगा आणि जगू द्या. इतर जे आपले जैवसृष्टीतले सर्वच घटक आहेत त्यांच्यासमेत आपणही आनंदाने जगूया आणि आपणही आरोग्यदायी राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.